नमस्कार, हर्षज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कलाकंद रेसिपी, रक्षाबंधन स्पेशल मिठाई आहे। चला तर मग आपण बघूया मी ही रेसिपी कशी बनवली आहे। त्यामध्ये दूध, मिल्क पावडर, साखर, साखर मी साधारण 3 कप घेतलेली आहे, मिल्क पावडर 1/2 कप घेतली आहे, वेलची पूड, तूप 3 चमचे घेतलेलं आहे, 1 लिंबू आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स कट केलेले। यामध्ये मी बदाम, पिस्ता आणि गुलाब पाकळ्या घेतलेले आहे। कलाकंद बनवण्यासाठी आता मी दूध तापत ठेवते। मी साधारण 3 लिटर दूध घेतलेलं आहे, मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे, तुमच्याकडे गाईचं दूध असेल तरी चालेल। या दुधाला आता मी उकळी आणून घेणार आहे। दुधाला छान अशी उकळी आली आहे। आता यामध्ये मी 1 लिंबाचा रस घालत आहे। 1 लिंबाच्या रसामध्ये मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे। लिंबाचा रस घालून झाल्यावर गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचा आहे आणि आपल्याला हे दूध आता आटवून घ्यायचं आहे पूर्णपणे। दूध थोडंसं आटल्यावर लिंबाच्या रसामुळे फाटल्यासारखं दिसणार आहे। आपल्याला हे दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे, मधून मधून डावाने ढवळत राहायचं आहे, गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचा आहे। दूध फाटल्यामुळे मलई आणि पाणी वेगळं वेगळं दिसत आहे, आपल्याला हे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे। पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे। आता यामध्ये मी साखर घालते। 3 लिटर दुधाला साधारण मी 2.5 कप साखर घातलेली आहे। आता ही साखर पूर्ण मिक्स करून आपण आटवून घ्यायची आहे। साखर घातल्यावर साखरेचं पाणी सुटणार आहे, आपल्याला ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। आणि या ज्या मलईच्या गाठी झालेल्या दिसत आहेत, ते पाणी पूर्ण आटले की कमी होऊन जातील, मलईचा पूर्ण असा गोळा तयार होईल। आता या मलईमध्ये मी साधारण 1/2 कप मिल्क पावडर घालत आहे। तुम्हाला जर जास्त मिल्क पावडर आवडत असेल तर तुम्ही 1 कप पण घालू शकता। आता यामध्ये मी 1/2 चमचा वेलदोडा पूड घालत आहे। तुमच्याकडे जर नसेल तर वेलचीचं एसेन्स घालू शकता। वेलचीमुळे बर्फीला वेगळा असा फ्लेवर येतो, यामुळे बर्फी एकदम छान लागते। आता यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालत आहे। मलई पूर्णपणे आटवून घ्यायची आहे, यामधलं सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। मलईमधील पाणी पूर्ण आटून गेल्यावर ती अशी बासुंदीसारखी दिसणार आहे, मलईचा पूर्ण गोळा तयार होईपर्यंत आपल्याला आटवायचं आहे। एकसारखं डावाने परतत राहायचं आहे, मिश्रण खाली पातेल्याला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता मलईचा हळूहळू गोळा तयार व्हायला लागलेला आहे, एकसारखं हे मिश्रण डावाने परतत राहायचं आहे। तयार आहे, आता मलईचा रंग बदलेपर्यंत आणखीन 2-3 मिनिटं परतायचं आहे। मलईचा रंग बदललेला आहे, कलाकंद बर्फी तयार आहे। आता मी एका प्लॅस्टिकच्या भांड्याला तूप लावून घेत आहे, चारही बाजूंनी व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे।
यामध्ये कलाकंद बर्फी ओतून आपण सेट करायला ठेवायची आहे. बर्फीला मी वरतून बदाम पिस्ता आणि गुलाब पाकळ्याचे काप लावलेले आहेत. ही बर्फी मी साधारण अर्धा तास नॉर्मल रूम टेम्परेचरला सेट व्हायला ठेवलेली आहे. कलाकंद बर्फी अर्धा तास सेट झाल्यावर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये याचे काप करून घ्या. तुम्हाला ही रक्षाबंधन स्पेशल मिठाई कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कलाकंद रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. नवीन नवीन रेसिपीसाठी हर्षाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.